कापलेत, घराच्या लाईट कापल्यात, कर्जबाजारी शेतकऱ्यांना द्यायला हप्ते नाहीत। आता नुसती शेत नीट करायचं, शेतातलं सोयाबीन किंवा जर पीक बाहेर काढायचं म्हटलं तरी एकरी काही हजाराचा खर्च आहे। त्याबद्दल काही नाही, त्याबद्दल कधी श्रद्धांजली? महाराष्ट्रामध्ये हजारोंच्या संख्येनं शेतकरी त्या ठिकाणी मरतायत, त्याच्याबद्दल कॅबिनेटमध्ये कधी श्रद्धांजली वाहिली नाही? साकीनाक्याला त्या ठिकाणी महिला भगिनीवर ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं अमानुष बलात्कार झाला, त्याविषयी कुठे संवेदना कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाही? परंतु लखीमपूरची घटना आमच्या इथल्या कॅबिनेटमध्ये आम्ही श्रद्धांजली त्या ठिकाणी वाहतो आणि त्याचं राजकारण करतो, आम्हाला श्रद्धांजली व्हायलाही हरकत नाही। लखीमपूरची दुर्घटना वाईटच आहे, आम्ही निषेधच करतो त्याचा। त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटकही केले, गंभीर कलमही त्याच्यावर टाकलेली आहेत, कारवाई होईल, त्याच्यामुळे असं काही कुठे पाठीशी घातलं नाही। परंतु जे शेतकऱ्यासाठी करायला पाहिजे ते करायचं नाही आणि लखीमपूरच्या घटनेचं राजकारण करायचं, तेव्हा सरकारला मी आठवण करून द्यायला आलोय की सरकारमधले उपमुख्यमंत्री पुण्यातलेच आहेत, मावळ तर रोज जाता येताना त्यांना मावळमधनंच पास व्हावं लागतं। मग काय या मावळच्या गोळीबाराच्या संदर्भात झालेल्या घटनेचा आपण जबाबदारी घेत नाही, प्रायचित्त घेत नाही? आजही त्या ठिकाणी गोळीबार झालेले आमचे साठे असतील, ठाकरताई असतील, किंबहुना तुपे असतील, यांच्या मुलांना मुलीला नोकरी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकारने केलं। ज्या वेळेला त्या ठिकाणी सरकारने सांगितलं नुकसान भरपाई शेतकऱ्यांकडून घ्या, ते पैसे भरण्याचं कामसुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारने केलं। आजही त्या ठिकाणी 169 लोकांवर गुन्हे होते, 307 व इतर ज्या काही गोष्टी होत्या त्याही